ओके नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं टाईप्स ऑफ अकाउंट्स. ठीक आहे, किती टाईप असतात? पर्सनल अकाउंट, इम्पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंटचे परत तीन प्रकार होते. कोणकोणते होते? नॅचरल पर्सनल अकाउंट, आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट आणि रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. आणि इम्पर्सनलमध्ये परत दोन होते, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. रिअल अकाउंट म्हणजे काय होतं? बिझनेसचे असेट आहेत म्हणजे काय? रिअल अकाउंट आहे. बिझनेसचा एक्सपेन्स आहे किंवा इन्कम आहे तर काय आहे? नॉमिनल अकाउंट आहे. सर, त्यातलं मुख्य लक्षात काय ठेवायचं? पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट हे लक्षात राहिलं पाहिजे. ठीक आहे, तर आज आपला काय पाहिजे? आज आपला पाहिजे आहे गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग, म्हणजे रूल्स ऑफ अकाउंटिंग. ठीक आहे, काय पाहिजे आपल्याला? गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग. आता बघा, गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग म्हणजे काय असतात? तुम्ही जर जर्नल एंट्री म्हणजे पाहिलं असेल तर जर्नल एंट्री करताना आपल्याला काय करावं लागतं? एका अकाउंटला डेबिट आणि एका अकाउंटला क्रेडिट द्यावं लागतं, बरोबर ना? तर मग डेबिट कधी द्यायचा आणि क्रेडिट कधी द्यायचा हे जर समजून घ्यायचं असेल तर रूल समजले पाहिजेत. चला, तर आपलं पहिलं अकाउंट कोणतं असतं? पर्सनल अकाउंट. दुसरं असतं रिअल अकाउंट. आणि कुठलं अजून कोणतं आहे? नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंट. तर पर्सनल अकाउंटचा रूल आहे डेबिट द रिसीवर, डेबिट द रिसीवर आणि क्रेडिट द गिवर. हा आहे पर्सनल अकाउंटचा रूल. रिअल अकाउंटचा रूल आहे डेबिट व्हॉट कम्स इन आणि क्रेडिट व्हॉट गोज आउट. आणि पुढे आहे डेबिट ऑल द एक्सपेन्सेस अँड लॉसेस आणि क्रेडिट क्रेडिट ऑल द इन्कम अँड गेन. हे रूल्स आहेत. ठीक आहे, रूल्स सोपे आहेत. ठीक आहे, पण हे रूल रट्टा मारण्यापेक्षा समजून घेतलेले कधी पण महत्त्वाचे. रूल पाठ पण पाहिजेत. रूल फिक्स आहेत. पर्सनल अकाउंट रूल काय? डेबिट द रिसीवर, क्रेडिट द गिवर. काय? डेबिट द रिसीवर, क्रेडिट द गिवर. रिअल अकाउंटचा रूल काय? डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. ठीक आहे, कम्स इन आणि गोज आउट. इकडं काय? डेबिट ऑल द एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल द इन्कम अँड गेन. ठीक आहे, तर आपण एक 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 रूल समजून घेऊ. ठीक आहे, डेबिट द रिसीवर म्हणजे काय? काय बोलू शिकायचं आपला की डेबिट द रिसीवर म्हणजे नेमकं काय? तर यामध्ये बघा, आपण बिझनेस एंटिटी ही कन्सेप्ट पाहिली आहे. पाहिली ना कुठली कन्सेप्ट? बिझनेस एंटिटी. त्यात आपण पहिले काय पाहिलं होतं की बिझनेस वेगळा, ओनर वेगळा. तर आपण काय करू, उदाहरण घेताना अत्यंत सुरुवातीचं उदाहरण घेऊ. जर मला एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा ओनर काय करतो? त्याच्यामध्ये कॅपिटल गुंतवतो, बरोबर का? ह्याचा अर्थ बिझनेस काय म्हणतो की ओनरनी मला पैसे दिले, ओनरनं मला कॅपिटल दिलं, बरोबर का? बरोबर का? दिलं म्हणजे काय? जर बिझनेस ज्या व्यक्तीबरोबर व्यवहार करतोय, आपण रूल कुणा शिकतोय? पर्सनल अकाउंटचा रूल शिकतोय. तर काय म्हणायचं? बिझनेस ज्या व्यक्तीबरोबर व्यवहार करत असेल, बरोबर का, जर त्या व्यक्तीला काय बोलतो मी, जर काय, जर त्या व्यक्तीला व्यवसायाकडून काय भेटलं असेल तर त्याला काय द्यायचं? डेबिट, म्हणजे डेबिट द रिसीवर. कळतंय का? ज्या व्यक्तीबरोबर बिझनेस व्यवहार करतोय त्याला जर बिझनेसकडनं काय भेटलं तर त्या व्यक्तीला काय द्यायचा? डेबिट द्यायचा. मग सर, क्रेडिट द गिवर म्हणजे काय? सेम टू सेम, ज्या व्यक्तीबरोबर व्यवहार केलाय त्यानं बिझनेसला काय दिलं असेल तर त्याला काय द्यायचा? क्रेडिट द्यायचा. समजतंय का? तर त्याला काय द्यायचा? क्रेडिट द्यायचा. कसं म्हणलं मी? ज्या व्यक्तीबरोबर बिझनेसनं व्यवहार केलाय त्या व्यक्तीला बिझनेसकडून काय भेटलं असेल, बरोबर का, तर त्याला काय द्यायचा? डेबिट. आणि जर त्या व्यक्तीनं बिझनेसला काय दिलं असेल तर त्याला काय द्यायचं? मात्र क्रेडिट द्यायचं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एंट्री पाहिली असेल, जेव्हा आपण व्यवसाय सुरू करतो, बरोबर का, तुम्हाला एखादं हे दिलं जातं उदाहरण. ठीक आहे, बिझनेस म्हणजे
उमेश ठावरे स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ऑफ रुपीज 5 लाख असं उदाहरण दिलं जातं. तर त्याची एंट्री काय करतो आपण, एंट्री काय करतो, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अशी एंट्री पाहिली असेल तुम्ही, टू कॅपिटल अकाउंट. आता हे कॅपिटल म्हणजे कोण आहे, कॅपिटल हा शब्द ओनरला उद्देशून वापरलेला आहे, ठीक आहे, हे आपण एंट्री परत बघणार आहोत. पण मी काय म्हणलं, हे कॅपिटल कुणी दिलं तर व्यक्तीनं, कुठल्या व्यक्तीनं, स्वतः ओनरने. ह्या ठिकाणी आपण ओनर पण लिहू शकतो, काय लिहू शकतो, ओनर पण लिहू शकतो. पण ओनरसाठी शब्द काय वापरला जातो, कॅपिटल हा शब्द वापरला जातो. समजतंय का, बघा बिझनेसला पैसे आले म्हणजे बिझनेसनं काय केलं, एका व्यक्तीबरोबर व्यवहार केला, समजतंय का, आणि त्या व्यक्तीनं फोटो काढायचा, बंद आहे, बंद आहे, तर त्या व्यक्तीनं काय केलं, त्या व्यक्तीनं बरोबर का, म्हणजे ओनरने बिझनेसला पैसे दिले, आणि दिले म्हणून काय केलं, मी क्रेडिट केलं. हे वरचं असतं डेबिट, खालचं असतं क्रेडिट. हे आपण व्यवहार परत बघू. पण अकाउंटिंगचा रूल समजला का, रूलचा अर्थ काय, लिहून घ्यायचं मराठीत वाटलंस तर, काय करायचं, लिहून घ्यायचं. रूल काय आहे बघा, कसं 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 लिहून घ्यायचं आहे, ज्या व्यक्तीबरोबर, ज्या व्यक्तीबरोबर बिझनेसनं व्यवहार केला आहे त्या व्यक्तीला जर बिझनेसकडून काय भेटलं असेल तर त्या व्यक्तीला काय द्यायचा, डेबिट द्यायचा, असंच लिहून घ्या. आणि ह्याचा अर्थ काय, ज्या लिहून घ्यायचं व्यवस्थित पहिल्यापासून, ह्याचा अर्थ काय, ज्या व्यक्तीबरोबर बिझनेसनं व्यवहार केला असेल त्या व्यक्तीनं बिझनेसला काय दिलं असेल, कळते का, व्यक्तीनं काय दिलं असेल तर त्याला क्रेडिट, आणि त्या व्यक्तीला काय भेटलं असेल तर मात्र त्याला डेबिट, ठीक आहे. रियल अकाउंटचा अर्थ सोपा आहे, रिअल अकाउंट म्हणजे काय, असेट्स. रिअल अकाउंट म्हणजे कसं ओळखायचं, बिझनेसचे एखादे असेट आहे, मी म्हणलं व्हाईट बोर्ड अकाउंट, व्हाईट बोर्ड बिझनेसचे असेट आहे, असेट आहे म्हणून कुठलं अकाउंट आहे, रिअल अकाउंट आहे. तर मग मी काय म्हणणार बघा, तर समजा मी जर हा व्हाईट बोर्ड खरेदी केला, बाजारात ऑनलाईन खरेदी केला, बरोबर, खरेदी केल्यावर हा व्हाईट बोर्ड काय झाला, बिझनेसमध्ये आला ना, बिझनेसमध्ये आला, म्हणून काय दिले बघा, डेबिट व्हॉट कम्स इन आणि डेबिट व्हॉट गोज आउट, म्हणजे बिझनेसमध्ये काय काय आलं, काय काय आलं म्हणजे काय, कोणकोणत्या असेट आल्या, एखादी असेट बिझनेसमध्ये आली की त्या असेटला काय द्यायचं, डेबिट, आणि जर एखादी असेट बिझनेसमधनं बाहेर गेली तर त्याला काय द्यायचं, क्रेडिट. एक्झाम्पल, समजा उद्या जर हा बोर्ड खराब झाला आणि समजा उद्या आपला स्मार्ट बोर्ड आणायचा आहे आणि हा बोर्ड विकायचा आहे, बरोबर ना, तर जो स्मार्ट बोर्ड येणार आहे तो पण बिझनेसची असेटच आहे आणि ही पण बिझनेसची काय, असेट आहे. पण स्मार्ट बोर्ड बिझनेसच्या आतमध्ये येणार आहे म्हणून ज्या टायमिंगला स्मार्ट बोर्ड खरेदी करेल त्या टायमिंगला मी त्याला काय देणार, डेबिट देणार. आणि हा बोर्ड बिझनेसच्या बाहेर चालला आहे म्हणजे असेट कमी व्हायला लागली म्हणून मी ह्याला काय देणार, क्रेडिट देणार, ह्याला म्हणजे व्हाईट बोर्डला क्रेडिट देणार. लक्षात काय ठेवायचं, फक्त असेट आली की डेबिट, असेट बाहेर गेली की क्रेडिट, ह्याचा अर्थ काय, व्यवसायात असेट आली की काय द्यायचं, असेटला डेबिट, आणि असेट व्यवसायात कमी झाली काय द्यायचं, त्याला क्रेडिट द्यायचं, ठीक आहे. पुढं आहे नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंटचा रूल काय, डेबिट ऑल द एक्सपेन्सेस अँड लॉसेस. बिझनेसमध्ये जर तुम्ही एखादा खर्च केला किंवा तुम्हाला एखादा लॉस झाला तर ज्या नावाचा एक्सपेन्स आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही सॅलरी पेड केली तर सॅलरी हा बिझनेसचा खर्च आहे, तर खर्च म्हणजे सॅलरीला काय द्यायचं, डेबिट द्यायचं. तुम्ही भाडं पेड केलं तर भाड्याला काय द्यायचा, डेबिट द्यायचा, कळते का. तुम्ही कमिशन पेड केलं तर कमिशन अकाउंट डेबिट असं होणार, समजतंय का. तुम्ही जर इंक, मी जर उद्या मार्कर आणला तर मी काय म्हणणार, मार्कर अकाउंट डेबिट. मी ते शाई आणली, इंक अकाउंट डेबिट. उद्या जर मी इंटरनेटचं बिल भरलं तर मी काय म्हणणार, इंटरनेट चार्जेस अकाउंट डेबिट. मी लाईट भरलं, लाईट बिल भरलं, लाईट बिल अकाउंट डेबिट. का तर हे सगळे काय होते, एक्सपेन्स होते. कुठल्या पण नावाचा एक्सपेन्स असला, ज्यासाठी खर्च केला आहे त्या एक्सपेन्सचं नाव द्यायचं आणि त्याला डेबिट देऊन टाकायचा. आणि क्रेडिट ऑल द इन्कम अँड गेन म्हणजे काय, बिझनेसला एखादा इन्कम झाला की त्या इन्कमला काय द्यायचं, क्रेडिट द्यायचा, ठीक आहे. समजा मला तुमची फी मिळाली तर फी माझा काय, इन्कम आहे. मग लगे मी काय म्हणणार, फी अकाउंट डेबिट नाही, टू फी अकाउंट, म्हणजे फी अकाउंटला मी काय करणार, क्रेडिट करणार. समजतंय का, बघा पहिल्यापासून. पर्सनल अकाउंटचा रूल काय, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. डेबिट द रिसिव्हरचा अर्थ काय, ज्या व्यक्तीबरोबर बिझनेसनं व्यवहार केलाय त्याला जर काय भेटलं असेल त्याला डेबिट द्यायचा, किंवा त्या व्यक्तीनं बिझनेसला काय दिलं असेल तर त्याला काय द्यायचा, क्रेडिट द्यायचं. समजतंय का. रिअल अकाउंट म्हणजे काय सर,
रियल अकाउंट म्हणजे काय? असेट. असेट आली की डेबिट, गेली की क्रेडिट. नॉमिनल अकाउंट काय येणार? जेवढे एक्सपेन्स आहेत त्याला सगळ्यांना डेबिट, जेवढे इन्कम आहेत त्या सगळ्यांना काय येणार? क्रेडिट. रूल पाठ पाहिजे, रूलचा अर्थही समजला पाहिजे. हे लिहून घ्या, हे लिहून घ्या. रूल सोपे, रूलचा अर्थ सांगितलाय. हे डेबिट द रिसिव्हरचा अर्थ लक्षात कसा ठेवायचा? जे वाक्य मी बोललो होतो ते वाक्य परत ऐकायचं आणि लिहून घ्यायचं. आत्ता काय काय विद्यार्थ्यांना ह्याचा महत्त्व पटत नाही आहे, पण ज्यावेळेस जर्नल एंट्र्या, ज्यावेळेस म्हणजे आता थोड्या वेळानं काय चालू होतील? जर्नल एंट्र्या चालू होतील आपल्या. ठीक आहे, आपण एक 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 व्यवहार बघणार आणि एंट्री कशी होते हे पाहणार आहोत. आपण डायरेक्ट एंट्री नाही बघणार, एंट्री तयार कशी होते हे बघणार आपण. ओके, चला चला आता आपण काय बघू? बिझनेसचा एक व्यवहार बघू. ठीक आहे, बघा जर कोणाला पण व्यवसाय सुरू करायचा असेल तर, सॉरी माईक लावायचं राहिलं, सॉरी. हा चला, आता काय करू आपण? जे काही थेरॉटिकल पार्ट पाहिला ह्याचा उपयोग कुठं होतो हे इथून पुढं कळेल. ठीक आहे, तर बघा आता जर मला एखादा कोणताही व्यवसाय असो, कुठलाही असो, मला वडापावचा गाडा टाकायचा आहे, मला कपड्याचं दुकान चालू करायचं आहे, मला किराणा दुकान टाकायचं आहे, मला क्लास टाकायचा आहे, मला बुक डेपो टाकायचा आहे, मला दवाखाना टाकायचा आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा गरज कशाची असते? पैशाची, म्हणजे भांडवलाची. भांडवलाच काय म्हणतो आपण? कॅपिटल म्हणतो. बरोबर ना? म्हणजे व्यवसायाचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर व्यवसायात सगळ्यात पहिला व्यवहार कुठला असतो? कॅपिटल आणलेला. बरोबर का? मग तुम्हाला असं दिलं जातं, ठीक आहे, असं म्हणतात, मिस्टर गणेश स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ऑफ रुपीज 1 लाख. ठीक आहे, हा काय माझा व्यवहार आहे. बरोबर का? आता व्यवहार वाचल्यानंतर त्याचा अर्थ कळला पाहिजे. काय म्हणलं ह्यांनी? मिस्टर गणेश स्टार्टेड बिझनेस, म्हणजे मिस्टर गणेशनं काय केला? व्यवसाय सुरू केला विथ कॅश ऑफ रुपीज 1 लाख. बरोबर ना? म्हणजे 1 लाख रुपये आणून त्यानं व्यवसाय सुरू केला. बरोबर का? आता हा व्यवहार कॅशमध्ये आहे का उधारीवरचा आहे हे कळलं पाहिजे. दिलंय क्लिअर? विथ कॅश म्हणजे व्यवहार कसा आहे? रोखीचा व्यवहार आहे. म्हणजे हा काय आहे माझा? इथं लिहितो मी, धिस इज कॅश ट्रान्झॅक्शन. हा काय आहे माझा? रोखीचा व्यवहार आहे. आणि रोखीचा व्यवहार असलं, बघा आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला 2 अकाउंट आयडेंटिफाय करावे लागतात. काय करावं लागतात? ह्यात 2 अकाउंट आयडेंटिफाय करावे लागतात. तर ते आयडेंटिफाय करण्याच्या अगोदर, आयडेंटिफाय म्हणजे ओळखणे, तर कोणते 2 अकाउंट आहेत हे ओळखण्या अगोदर काय कळलं पाहिजे? व्यवहाराचा प्रकार समजला पाहिजे. म्हणून मी काय म्हणलं? दिस इज कॅश ट्रान्झॅक्शन. आणि कॅश ट्रान्झॅक्शन असलं, व्यवहार रोखीचा असला की त्यात पहिलं अकाउंट कुठलं असतं? स्वतः कॅश अकाउंट असतं. मी काय बोलते बघा, काय बोललं मी? जर तुमचा व्यवहार कुठला असेल? रोखीचा असेल, तर त्यात एक अकाउंट फिक्स असते. कुठला अकाउंट? कॅश अकाउंट. आता आपल्याला फक्त काय करायचं असतं? दुसरं अकाउंट हुडकावं लागतं. काय करावं लागतं? दुसरं अकाउंट हुडकावं लागतं. सर, दुसरं अकाउंट कुठलं असेल? एकतर नॉमिनल किंवा पर्सनल. बरोबर का? आता नॉमिनल अकाउंट कधी असेल? एखादा खर्च असेल तर. बरोबर का? हे तर व्यवहार आणखी माहिती कळत आहे पण आपल्याला, बघा हा व्यवहार कॅशमध्ये आहे म्हणून कॅश अकाउंट आलं. बरोबर का? दुसरा अकाउंट कुठला असेल? हा व्यवहार बिझनेसनं कोणाबरोबर केलाय? मिस्टर गणेश बरोबर. मग इथं लिहायचं, आता मिस्टर गणेश बरोबर का?
पहिला अकाउंट कुठला आहे कॅश अकाउंट, दुसरा अकाउंट कुठला आहे मिस्टर गणेश. कन्फ्यूज होऊ नका, मी पुन्हा एकदा समजून सांगतो, लक्ष द्या. आपण सगळ्यात पहिल्यांदा व्यवहार वाचला, व्यवहार समजून घेतला, परत टाईप ऑफ ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यवहार रोखीचा आहे का उधारीचा आहे हे पाहिलं, कॅश ट्रान्झॅक्शन आहे का क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे हे लिहून घेतलं मी. आणि ज्या ज्या वेळेस व्यवहार हा रोखीचा असतो, कॅश ट्रान्झॅक्शन असतो, तर त्यात पहिलं अकाउंट फिक्स असतं, कुठलं कॅश अकाउंट. आणि दुसरं अकाउंट, एक अकाउंट गवलं दुसरं ऑटोमॅटिक गवतंय. दुसरं कुठलं आहे माझं, मिस्टर गणेश, बरोबर का. आता बघा, मिस्टर गणेश आहे, गणेश म्हणजे काय व्यक्तीचं नाव आहे, व्यक्तीचं नाव आहे म्हणजे कुठलं अकाउंट आहे, पर्सनल अकाउंट आहे हे, कुठलं अकाउंट आहे पर्सनल अकाउंट आहे, कळतंय का. मग पर्सनल अकाउंटचा रूल काय होता आपला, पर्सनल अकाउंटचा रूल काय होता, एक तर डेबिट द रिसिवर किंवा क्रेडिट द गिवर, हा काय होता पर्सनल अकाउंटचा रूल, मी तो लिहून काढला, बरोबर का. आता मला काय करायचं आहे, मिस्टर गणेशला डेबिट द्यायचं आहे का क्रेडिट द्यायचं आहे हे ठरवायचं आहे, बरोबर का. मग मी काय म्हणणार, बिझनेस एंटिटी कन्सेप्ट. मिस्टर गणेश काय, व्यवसायाचा मालकच आहे, पण मी काय म्हणलं, बिझनेस एंटिटी कन्सेप्ट. बिझनेस, मी बिझनेस आहे, बिझनेस वेगळा, गणेश वेगळा, बरोबर का. मग मी काय म्हणणार, माझ्याकडे किती आले, 1,00,000 रुपये आले, बरोबर का. आणि हे 1,00,000 रुपये मला कुणी दिले, गणेशने दिले, बरोबर का. मग ह्या व्यवहारात गणेशला काय भेटलंय का, भेटलंय का काय, नाही भेटलं. पण गणेशने मात्र व्यवसायाला दिलंय, दिलंय म्हणजे काय, तो काय झाला गिवर, बरोबर का. मग इथं आपण गणेशला काय देणार, टू गणेश अकाउंट, हे कळलं. गणेशला टू लिहिलंय म्हणजे काय भेटलं, त्याला क्रेडिट इफेक्ट भेटला. आता या कॅश अकाउंटकडं, बरोबर का. आता बघा, माझ्या खिशात जी कॅश आहे, बरोबर का, 50, 60, 100 रुपये जे काय असतील, ही माझी काय मालमत्ता आहे ना. तुमच्या खिशामध्ये जर 1,000 रुपये असतील तर ती तुमची काय झाली, मालमत्ता, तुमची काय झाली, असेट झाली, बरोबर का. मग कॅश अकाउंट, कॅश ही माझी काय असेट आहे, आहे ना असेट. आणि असेट आहे म्हणून कॅश अकाउंट कोणाच्या अंडर येतं, रियल अकाउंटच्या अंडर येतं. मग कॅश अकाउंटला डेबिट द्यायचा का क्रेडिट द्यायचा हे ठरवण्यासाठी काय करावं लागेल, रियल अकाउंटचा नियम वापरावा लागेल. रियल अकाउंटचा नियम काय, डेबिट व्हॉट कम्स इन आणि क्रेडिट व्हॉट गोज आउट, बरोबर का. मग मी नियम वाचला, रिअल अकाउंटचा नियम काय म्हणतोय की कोणत्याही प्रकारची असेट जर व्यवसायामध्ये आली असेल तर त्याला डेबिट द्यायचा, आणि जर गेली असेल तर क्रेडिट द्यायचा. मग दोन्ही पैकी एकच देऊ शकतो आत्ता. मग मी काय म्हणणार, बिझनेस वेगळा, ओनर वेगळा. तुम्ही कोण आहेत, बिझनेस, समोर कोण आहे गणेश, बरोबर का. तुम्ही काय म्हणणार, गणेशनं, ठीक आहे, गणेशचा बिल गणेशला भेटला आहे, कॅश आली का गेली, गणेशकडे नाही बघायचं, तुमच्याकडं, तुमच्याकडं कॅश आली म्हणजे व्यवसायात कॅश आली, असेट आली, आणि असेट आल्यावर आपण काय करतो, त्याला डेबिट देतो, कळलं का. मग काय म्हणायचं इथं, कॅश अकाउंट डेबिट, इथं काय म्हणणार आपण, कॅश अकाउंट डेबिट, समजतंय का. आणि ह्या दोघांचा इफेक्ट मिळून माझे काय तयार होत असते, जर्नल एंट्री. एंट्री कशी तयार, कशी होणार, कॅश अकाउंट डेबिट टू मिस्टर गणेश अकाउंट, कळतंय का. डेबिटला किती येणार, 1,00,000, आणि क्रेडिटला किती येणार, 1,00,000 रुपये अमाऊंट. सर नॅरेशन काय असतं, नॅरेशन म्हणजे जो व्यवहार आहे का तो थोडक्यात लिहायचा असतो, जो व्यवहार आहे तो थोडक्यात लिहायचा असतो. मग हा व्यवहार काय कसला होता, व्यवसाय सुरू केलेला, मग इथं लिहायचं बीइंग बिझनेस स्टार्टेड विथ कॅश, समजतंय का. बघा, पर्यंत काय बघितलं आपण, ट्रान्झॅक्शन बघितला, ट्रान्झॅक्शनचा प्रकार लिहून काढला. कॅश ट्रान्झॅक्शन आहे म्हणल्यावर पहिलं अकाउंट फिक्स कुठलं असतं, कॅश असतं. दुसरं अकाउंट मला ऑटोमॅटिक भेटलं, कोण, मिस्टर गणेश. मग मी काय केलं, पहिल्यांदा मिस्टर गणेशचं इफेक्ट पूर्ण केला. मी काय म्हणलं, मिस्टर गणेश, गणेश हे व्यक्तीचं नाव आहे, व्यक्तीचं नाव आहे म्हणजे कुठलं अकाउंट आहे, पर्सनल अकाउंट आहे. मग ह्याला डेबिट द्यायचा का क्रेडिट द्यायचा हे ठरवताना मी काय बघणार, पर्सनल अकाउंटचा रूल. तर पर्सनल अकाउंटचा रूल मी लिहून काढला, म्हणजे मला पाठ करायची गरज नाही. मी काय काढला, लिहून काढला, डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिवर.
मग मी म्हणलं की काय केलं, गणेशनं व्यवसायाला पैसे दिलेत, म्हणून गणेश कोण झाला माझा, गिवर झाला. गणेश कोण झाला, गिवर. मग त्याला मी काय केलं, नियम काय होता, गिवर असेल तर त्याला काय करायचं, क्रेडिट. मग त्याला काय लिहितो आपण, टू गणेश अकाउंट केलं, बरोबर. परत मी कॅशकडे आलो, मी काय म्हणलं, कॅश आहे, कॅश आहे म्हणजे असेट आहे, मालमत्ता आहे.